सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सुष्मिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे ट्यूसडे आणि मस्त मॉर्निंग झालेली आहे. आज आत्ता वाजले सकाळचे 8, तर आम्ही रेडी झालो आहोत ऑफिसला जाण्यासाठी, कारण आज आहे ऑफिस दोघांचंही. तर आता आम्ही ऑफिसला जाणार आहे. तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा आणि पुन्हा एकदा सांगते, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा फॉर नोटिफिकेशन. मला नोटिफिकेशन येऊन जाईल ज्यावेळेस व्लॉग पोस्ट केला जाईल. आणि काल मी 1-2 व्लॉग पोस्ट केले, त्यामुळे तुम्हाला ते व्लॉग खूप आवडले, तुम्ही कमेंटही छान केला त्यावर. त्यासाठी माझे खूप खूप धन्यवाद. मला खूप मस्त वाटलं तुमचे कमेंट वाचून वगैरे. तर असंच प्रेम देत राहा, असंच सपोर्ट करत राहा. बघूयात आजच्या दिवसभरामध्ये काय घडते, काही नाही, कारण उद्या आहे रक्षाबंधन. तर उद्या मी जाणार आहे माहेरी सगळ्या भावांना राखी बांधण्यासाठी. तर त्याच्यासाठी थोडीफार तर तयारी करावीच लागेल. तर त्याच्यासाठी मी काय काय तयारी करणार आहे ते पण आज दाखवणार. तर व्लॉग कंटिन्यू बघा. अशा प्रकारे हे मस्तपैकी तयार झालेले आहेत. आता वॉच घालत आहेत. तर आता आम्ही निघतो ऑफिसला. तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा. आजचा व्लॉग खूप छान होणार आहे, कारण ऑफिसला पण जाणार आहे, प्लस आज रक्षाबंधनाची थोडी मी तयारी करणार आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. तर त्यांची आवराआवरी चालू आहे, कारण त्यांचं आवरायचं बाकी राहिले. तर आम्ही आता निघतो, कारण आमच्याकडे 5 मिनिटं राहिलेले आहेत. 5 मिनिटात निघालो तर लवकरात लवकर पोहोचेल आम्ही, आणि वेळेत आम्हाला निघता येईल ऑफिसमधून संध्याकाळी लवकर. तर मस्त फ्रेश वातावरण पण आहे, छान वाटतं आहे सकाळ सकाळ. आणि चला तर ब्लॉग कंटिन्यू करूया. अशा प्रकारे मी ऑफिसला पोहोचलेली आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे. आता त्यांना भिजत जावं लागणार आहे असंच वाटतंय मला. लिटरली दरवेळी तसंच होतं की आम्ही जवळपास येतो आणि पावसाला सुरुवात होते. मी तर वाचते, कारण मी डायरेक्ट कंपनीतच पोहोचलेली असते, पण त्यांना जाताना नेमका पाऊस लागतो, नाही तेव्हा पाऊस पडत नाही. तर अशा प्रकारे माझं काम चाललं होतं, आणि काम करता करता मी मस्त थोडंसं वॉकिंगला आले, कारण मला वरती खूप असं म्हणजे बंदिस्त झाल्यासारखं वाटत होतं. तर मग मस्त म्हटलं यावं थोडंसं फिरावं. तर इथं तुम्हाला झाडं दाखवते, खूप छान झाडं आहेत. थोडंसं ऊन येत असल्यामुळे तुम्हाला आधी चेहरा दिसला नसेल, पण तुम्हाला इथं दाखवते. हे बघा, मागं माझे दिसत असेल किती सुंदर झाडं आहेत, आणि खरंच खूप छान मस्तपैकी छान काळजी घेतलेली आहे, खूप सुंदर वाटतंय. तर म्हटलं थोडंसं तुम्हाला पण दाखवावं आणि तुमच्याशी पण बोलावं. तर आज 2-3 दिवसात खूप सारे व्लॉग्स येणार आहेत. तर व्लॉग्सला तुम्ही खूप भरभरून प्रेम द्या असं माझं म्हणणं आहे, कारण मी 1-2 व्लॉग पोस्ट करणार आहे, लग्नाचे पण आणि प्लस डेली व्लॉग्स पण पोस्ट करणार आहे. तर जेवढं डेली व्लॉग्सला प्रेम देत आहे तितकंच या व्लॉग्सला पण द्या, आणि असंच प्रेम देत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि व्लॉग कंटिन्यू बघा. आता मी मस्तपैकी खाली आली, आता वरती जाईल, थोडंसं काम करेल, आणि मग जेवणाच्या टायमिंगला तुम्हाला दाखेलच. मी आज सकाळी खूप घाई गडबडीत आले, पण छान वाटलं सकाळी. आणि लवकरात लवकर 10K करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला. इंस्टाग्रामला 100K करा, कारण एक सरप्राईज मी देणार आहे. तर त्यामुळे स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड फॉर दॅट. तर छान सपोर्ट करा, शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनल, ज्यांना अजूनही माहिती नसेल, तुमचे ओळखीचे कोणी असतील किंवा तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील, तर त्यांना माझी लिंक शेअर करा. आणि तुमचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी एक ड्रीम माझं कम्प्लीट करू शकणार नाही. तर 10K करा लवकर यूट्यूबला आणि 100K इंस्टाला करा. तर खूप एक्साइटेड आहे मी त्याच्यासाठी. तर मला असं वाटतं ते लवकरात लवकर व्हा, कारण जितक्या लवकर होतील तितक्या लवकर तुम्हाला सरप्राईज कळेल. तर व्लॉग कंटिन्यू बघा, आणि व्लॉग कसे वाटत आहे ते कमेंट करून नक्की सांगत जात जाचा. आज मला घरी गेल्यानंतर रक्षाबंधनाची राखी पण घ्यायची आहे, कारण उद्या मी घरी जाणार आहे राखी बांधण्यासाठी. तर आणि त्याच्यानंतर पण 1 आठवड्याने खूप मस्त सरप्राईज असेल तुम्हाला, खूप छान छान व्लॉग येणार आहेत, कारण ते मी आता सांगणार नाही, ते मी नंतरच सांगेल, कारण आता सांगितलं तर ते स्पॉईल होईल. तर व्लॉग कंटिन्यू बघा. तर बघा, असं तुम्ही जर काम करून थकला ना तर मस्त इथं वॉकिंगला यायचं. इकडं मस्त ग्रीनरी ग्रीनरी आणि छान झाडं पण आहे. तुम्ही म्हणजे असं निवांत वाटतं इथं आल्यानंतर, छान वाटतं इथं सगळीकडं मस्त आहे. मी इकडंच येऊन मस्तपैकी वॉक करते. अशा प्रकारे मस्त ऑफिसमधून निघाली, आता घरी जाते. आता बघू जाता जाता काय प्लॅन होते काही नाही.
तर मस्त आता आईस्क्रीम खायला आलेलो आहोत. घ्या घ्या, कसं लागतंय ते सांगा. बदाम शेक घ्या हो, घ्या हो. कसं आहे, मस्त आहे. सेम टू सेम बदाम शेक सारखं लागतं. ओ ताली बजाओ क्या फिर. नाही जोक. और ये मेरी आईस्क्रीम. इथं मस्त मसूरची भाजी, भात, वरण आणि चपाती, साईडला ठेचा, अशा प्रकारे आमचं रात्रीचं जेवण तयार आहे. तर चला आम्ही जेवण करून घेतो मस्तपैकी. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉग अजून संपलेला नाही आहे, कारण मी तुम्हाला रक्षाबंधनची मी काय कोणती साडी घालणार आहे, काय घालणार आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला. तर एवढी मोठी बॅग आहे ही, फक्त माझ्या साड्यांची बॅग आहे. जी मेन साड्या आहेत त्याची माझ्या वजनाच्या पण जास्त असेल. तर लग्नातल्या मेन साड्या आणि माझ्या बाकीच्या साड्या ज्या आहेत त्या सगळ्या साड्या आहेत. आणि मी खूप साड्या घेतल्या होत्या नवीन, खूप साड्या म्हटलं नाही का, नंतर लग्न नवीन नवीन झाल्यानंतर जास्त फिरायला लागलं वगैरे कुठे तर पाहुण्यांच्या घरी, तर म्हणून घेतल्या होत्या. परंतु जास्त काही युज झाल्याच नाही माझ्याच्या. आणि खूप साऱ्या साड्या आहेत, पण आता मी तर काही सगळे कलेक्शन दाखवणार नाही, म्हणजे साड्यावर वरून दाखवते, पण ब्लाऊज काही वगैरे दाखवणार नाही त्यांची डिझाईन, कारण त्याचा सेपरेट ब्लॉग मी करणार आहे. पण म्हटलं तर उद्या रक्षाबंधन आहे, कोणती साडी घालावी हा प्रश्न मला पडलाय, की साडी घालू की ड्रेस घालू. कारण माझ्या मामीनी छान मला ड्रेस घेतलेला आहे नवीन, तर म्हटलं नवीन ड्रेस घालू की साडी घालू असा प्रश्न मला पडलेला आहे. तर आता मी चॉईस करते, साडी पण चॉईस करून ठेवते. म्हणजे उद्या जर सपोज मला असं वाटलं की साडीच घालावी, तर साडी पण बॅकअप प्लॅन असावा. किंवा अशा खूप सारे ही येलो कलरची साडी, पण ह्याच्यावरचे ब्लाऊज मी अजून काही शिवलेले नाही आहे. ही तर तुम्ही पाहिली का साडी, ग्रीन कलरची पोपटी साडी माझी लग्नाच्या वेळेस मी स्टार्टिंगला एंट्री म्हणून केली होती, म्हणजे डायरेक्टली दोन निघतात घरून. ही तर माझी बर्थडेची आहे, त्यामुळे ही तर नाही घालू शकत. आणि ही तर ऑलरेडी मी तुम्ही पाहिलंच असेल ही साडी, तर ही पण मला मामीनी छान गिफ्ट केली होती. तर ही आहे माझी धोंडे जेवणाची साडी. तर ही असं असं वाटतंय, कारण ही ब्ल्यू कलरची साडी घालावी, आणि ही जास्त मी घातलीच नाही आहे असं मला वाटतंय. पण ही खूप जास्त हेवी आहे साडी, आणि ब्लाऊज त्याचं खूप हेवी वर्क आहे. तर मला प्रश्न पडला मी काय करू, काय घालू की नको घालू. आणि आता लास्ट माझ्या प्रवृत्ती आहे जी की मी घातलीच नाही, ती पर्पल कलरची साडी. पण परत माझ्या मनात असं येते की आता एवढं त्यांना सारखं पर्पल पर्पल कलरचं घातलेलं आहे. मग असं वाटतंय की ही साडी मी उद्या घालावी की नाही घालावी. तुम्हाला काय वाटतं, पर्पल साडी सिंपल आहे पण बघू, कारण ड्रेस पण माझा खूप छान आहे, तर मला असा प्रश्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही एक साडी आहे रेड कलरची, ही मी घातली होती, पण मी असं म्हणजे त्याची थोडं घातली तात्पुरती आणि नंतर चेंज केली, कारण आई आलं होतं त्यावेळेस, त्यांनी माझ्यासाठी नवीन साडी घेऊन आल्या होत्या. त्याच्यामुळं मग त्यावेळेस ही साडी घालण्यातच आली नाही. मग असं वाटतं ही रेड, त्याच्यानंतर पर्पल साडी, आणि माझ्याकडे अजून भरपूर साड्या आहेत, पण त्याच्यावरती ब्लाऊज मी शिवलेले नाही आहे, त्याच्यामुळं मी ते घालू शकत नाही. कारण त्या तर खूप मस्त मस्त साड्या आहेत. ही खानाची साडी तुम्हाला माहितीच आहे, माझ्या मी पार्लरच्या कार्यक्रमाच्या वेळी घातली होती. तर म्हटलं चला आता बघूयात काय कोणतं घालायचं ते. आणि जर ड्रेस छान दिसला तर ड्रेस घालेल, आणि जर साडी छान दिसली तर साडी, आणि ड्रेस घालून बघणार मग साडी घालणार. तर तुम्ही ब्लॉगमध्ये सांगा की मी कोणती साडी घालू आणि कोणत्या कलरची घालू. तर माझ्याकडे सगळे कलर आहेत, पण बाकीचे जे आहेत त्याची ब्लाऊज वगैरे शिवलेले नाही आहेत. तर म्हटलं बघूयात ते जेव्हा होतील तेव्हा ते नंतर घालेलच. तर उद्याचा जो ब्लॉग येणार आहे रक्षाबंधनचा, म्हणजे उद्या डेली उद्या दिवसभर मी काय करणार आहे, कारण मी माझी सेल्फ केअरसाठी मी उद्या कुठेतरी चालली, तर मग त्याचंही थोडंफार मी दाखवेल. आणि दिवसभर काय काय करणार आहे, माहेरी चालली आहे आणि रक्षाबंधन आहे, पहिलं रक्षाबंधन आहे, तर कसं कसं सेलिब्रेशन करणार आहे. कारण मी रक्षाबंधनचा कधी ब्लॉग टाकला नाही, शक्यतो आतापर्यंत तर काय टाकलेला, तर तुम्हाला कळेलच ब्लॉग पाहून. तर ब्लॉगसाठी एक्साइटेड राहा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तसंच बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि राखी मी कोणती घेणार आहे ते पण उद्याच मी राखी खरेदी करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला राखी कळूनच जाईल मी भावांसाठी कशी राखी घेतलेली आहे. आणि अजून एक मी एक छान त्यांच्यासाठी ऑलरेडी ब्रेसलेट छान केलेले आहेत, जे की मी अजून ब्लॉगमध्ये आतापर्यंत दाखवलेले नाही, ते पण उद्या दाखवेल. त्यांच्या हातात नेहमी असतं माझ्या भावांच्या, त्यांच्यासाठी मी खास बनवून घेतलं होतं मागच्या रक्षाबंधनला, तर ते पण दाखवेल. आणि उद्या कोणती राखी, कारण आज वेळ भेटला नाही, कारण ऑफिस सुटल्यानंतर थोडासा लेट झाला होता, त्याच्यामुळे आम्ही काही बघायला गेलोच नाही, ट्रॅफिक भरपूर होतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि स्टे ट्यून स्टे कनेक्टेड फॉर द नेक्स्ट ब्लॉग. खूप एक्साइटेड राहा, खूप मस्त ब्लॉग असणार आहे उद्याचा सुद्धा. आजच्या ब्लॉगला पण तितकंच प्रेम द्या, मस्त कमेंट करा. तर तुमची काळजी घ्या,
Bye-bye!